हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू द सपना संस्कृत यूट्यूब चॅनल. नमस्कार विद्यार्थ्यांना, मी सपना तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आणि आपण आता 4.4 द टेम्पेस्ट हा 9th स्टँडर्ड इंग्लिशचा जो लेसन आहे त्या लेसनचा आपण आता मराठीत अनुवाद किंवा ज्याला आपण इझी एक्सप्लेनेशन इन मराठी बघणार आहोत. द टेम्पेस्ट म्हणजे काय? टेम्पेस्टचा अर्थ होतो तुफान किंवा वादळ. प्रॉस्पेरो वॉज द ड्यूक ऑफ मिलान. ड्यूक म्हणजे आपण ज्याला मराठीमध्ये सरदार म्हणतो. सरदार म्हणजे जे हा जो प्रॉस्पेरो होता तो कोण होता? मिलान या राज्याचा सरदार होता. इन द किंगडम ऑफ नेपल्स. आणि कोणत्या साम्राज्याचा? नेपल्स या साम्राज्याचा तो कोण होता? सरदार होता. ही वॉज सच अ स्टुडियस अँड लर्नेड स्कॉलर दॅट ही स्पेंड मोस्ट ऑफ हिज टाइम रिडिंग बुक्स वाईल हिज ब्रदर अँटोनियो मॅनेज्ड द बिझनेस ऑफ रुलिंग हिज ड्युकडम. तर इथे त्याच्याबद्दल आपल्याला माहिती मिळते की प्रॉस्पेरो नावाचा असा व्यक्ती जो सरदार आहे पण तो अतिशय अभ्यासू आहे ज्याला आपण स्टुडियस असं म्हणतो. आणि तो लर्नेड स्कॉलर आहे म्हणजे तो खूप अभ्यासू आहे किंवा ज्यांना वाचनात खूप वेळ घालवलेला आहे असा अभ्यासू स्कॉलर आहे तो. आणि तो खूप त्याचा वेळ हा जो वाचनामध्ये घालवत असतो. आणि त्याचसोबत त्याचा जो भाऊ आहे अँटोनियो, तो अँटोनियो कसा आहे की तो काय करत असतो की जो तो मुलुक आहे तो जो त्या मुलकाचा राज्यकारभार सांभाळतोय. नाऊ अँटोनियो वॉज अ ट्रेचरस मॅन. अँटोनियो कसा आहे? विश्वासघातकी माणूस आहे. ट्रेचरस मॅन म्हणजे विश्वासघातकी माणूस. अँड ही वॉन्टेड टू बिकम ड्यूक ऑफ मिलान इन हिज ब्रदर्स प्लेस. आणि या विश्वासघातकी माणसाला त्याला मिलानचा सरदार व्हायची इच्छा आहे. त्याच्या भावाच्या जागी त्याला सरदार व्हायची इच्छा आहे. आता तुम्हाला प्लॉट लक्षात आला असेल, दोन भावांची गोष्ट आहे. एक भाऊ अभ्यास होईल, एका भावाला दुसऱ्याची जागा घ्यायची. इनफॅक्ट अँटोनियो वुड नॉट हॅव हेझिटेट टू किल प्रॉस्पेरो. म्हणजे त्याला शक्य असतं ना, त्याने प्रॉस्पेरोला मारायला सुद्धा कमी केलं नसतं. बट ही न्यू दॅट द पीपल लव्हड देअर ड्यूक. पण त्याला माहिती आहे की तिथल्या लोकांना हा जो सरदार आहे, हा जो ड्यूक आहे, तो प्रचंड आवडतोय. आणि त्यामुळे अँड वुड नेव्हर फॉरगिव हिज मर्डरर्स. तर ती लोक कधीही माफ करणार नाही ज्यांनी कुणी या त्याच्या लाडक्या सरदाराला मारलंय ते सहन करणार नाही. सो अँटोनियो गॉट टुगेदर विथ ऑलोन्सो. आता हा ऑलोन्सो कोण आहे? द किंग ऑफ नेपल्स. नेपल्स या साम्राज्याचा जो राजा आहे त्याच्या सोबतीनं तो काय करतो? हु वॉज प्रॉस्पेरस एनिमी. आता हा प्रॉस्पेरो राजापेक्षा पण प्रसिद्ध आहे, लोकप्रिय. मग याला ऑलोन्सोला काय झालं? जेलसी यायला लागली आणि मग तो त्याचा दुश्मन झाला, शत्रू झाला. दे टूक प्रॉस्पेरो टू सी. मग आता त्यांनी काय ठरवलं, चला प्रॉस्पेरोला आपण समुद्राकडे घेऊन जाऊया. अँड वेन दे वेअर फार अवे फ्रॉम लँड. आणि जेव्हा ते त्यांच्या मातृभूमीपासून जमिनीपासून खूप लांब आले, they put Prospero and his baby daughter Miranda into a broken old boat and sailed away. आता ते काय करतात माहिती का? की बरोबर ट्रिक करतात की लोकांपासून बाजूला काढतात आणि मग एका तुटक्या फुटक्या जुन्या बोटीमध्ये त्या प्रॉस्पेरोला आणि त्याची जे छोटस बच्चू असतं, बाळ असतं, त्याची मुलगी मिरांडा यांना एका बोटीमध्ये बसवून दूर पाठवून दिलं. आता तुमच्या लक्षात हा प्लॉट पूर्ण आलेला असेल. ओल्ड बोट इज सेल्ड अवे. प्रॉस्पेरो अँड मिरांडा वेअर लेफ्ट टू ड्रिफ्ट इन टू द वाईड ओपन सी. आता विचार करा, अशी बोट आहे जुनी, मळकट कळकट चुनकट झालेली, त्याच्यामध्ये ते प्रवाहित झालेले पाण्यामध्ये त्यांना पाठवून दिलेलं आहे. आता पुढे काय होतं? द अँटोनियो मॅनेज टू टेक ओव्हर द ड्युकडम ऑफ मिलान विथ ऑल इट्स वेल्थ अँड पॉवर. आता यांनी काय केलेलं आहे? स्वतः सगळ्या राज्याचा कारभार हातात घेतलेला आहे आणि त्याची सगळी संपत्ती आणि अधिकार मिळवलेले आहेत. नाव अमंग प्रॉस्पेरोज कोर्टियर्स. आता त्याचे जे प्रॉस्पेरोच्या जो प्रॉस्पेरोचा दरबार होता त्याच्यातले जे साथी होते त्याचे, त्यांच्यापैकी अमंग म्हणजे त्यापैकी वॉज अ ट्रू अँड लॉयल लॉर्ड कॉल्ड गोंझालो. तो सरदार कसा होता? सच्चा आणि प्रामाणिक होता. त्याचं नाव होतं गोंझालो आउट ऑफ लव्ह अँड लॉयल्टी फॉर द राईट फुल ड्यूक. म्हणजे त्याला, त्या सरदाराला आपल्या राजाविषयी, आपल्या सरदाराविषयी खूप प्रामाणिकपणा होता, प्रेम होतं.
Gonzalo had secretly placed in the boat fresh water, food and clothes. आता एक खरं तर ह्या अँटोनियोनी आणि तिथल्या राजानी त्यांना मरण्यासाठी त्या जुन्या जीर्ण बोटीमध्ये सोडून दिलेला असतो प्रॉस्पेरोला त्याच्या मुलीला. पण हा गोंजालो काय करतो, गुपचूपपणे त्याच्या बोटीमध्ये पाणी, फ्रेश पाणी, खाणं, कपडे आणि त्याचसोबत प्रॉस्पेरोज मोस्ट व्हॅल्यूड पोझेशन्स, हिज बुक्स आणि त्याच्या आवडीची पुस्तकं सुद्धा तो त्याच्यामध्ये ठेवतो, कारण तो खूप चांगला दयाळू असतो. यू कॅन इमॅजिन द हार्डशिप्स फेस्ड बाय प्रॉस्पेरो कास्ट ॲड्रिफ्ट इन अँड ओरलेस बोट. तुम्हाला कल्पना आलीच असेल, ओरलेस बोट म्हणजे ज्या बोटीमध्ये वल्हे नाही आहेत. वल्हवताना आपण नावेला दिशा देतो आणि मग ती बोट एका दिशेने जाते, पण ही बोट कशी आहे, त्याला दिशा नाही, दिशाहीन पाण्यामध्ये तरंगत जाणारी बोट आहे. तुमच्या लक्षात आलं असेल की त्या प्रॉस्पेरोला किती कठीण गेलं असेल आपल्या छोट्याशा बाळाला सांभाळत सांभाळत त्या बोटीनं प्रवास करणं. However, they were fortunate that the boat reached an island and they landed in safety. पण ते खूप जास्त नशिबवान होते की ते एका बेटावर व्यवस्थित सुरक्षितपणे जाऊन पोहोचले. The island was an enchanted island. म्हणजे ते बेट एक जादुई बेट होतं. For years together it had come under the spell of an evil witch. म्हणजे फार काळापासनं त्या आयलंड वरती एका चेटकिणीचा प्रभाव होता, किंवा त्या अनेक वर्ष त्या चेटकिणीनं ते सगळं मंतरलेलं होतं. इट हॅड कम अंडर द स्पेल ऑफ अन एव्हिल विच सायकोरॅक्स. तिचं नाव काय होतं, सिकोरेक्स तुम्ही म्हणू शकता. सिकोरेक्स हू हॅड इम्प्रिझन्ड ऑल द गुड स्पिरिट्स शी फाउंड ऑन द आयलंड. म्हणजे तिनं काय केलं होतं माहितीये का, त्या बेटावरच्या सगळ्या चांगल्या आत्म्यांना तिनं कैद करून ठेवलेलं असतं. हू हॅड इम्प्रिझन्ड ऑल द गुड स्पिरिट शी फाउंड ऑन द आयलंड शी हरसेल्फ हॅड डाईड बिफोर प्रॉस्पेरो अराइव्हड ऑन द आयलंड. म्हणजे तो प्रॉस्पेरो त्या आयलंडवर येण्यापूर्वीच ती चेटकीर मृत पावली होती. बट द स्पिरिट्स रिमेन्ड ट्रॅप्ड इन देअर प्रिझन्स. पण ते आत्मे मात्र त्या कैद खाण्यामध्ये कैदच होते. द ट्रंक्स ऑफ द लार्ज ट्रीज ऑफ द आयलंड. आणि त्या बेटावरती एक मोठं झाड होतं, मोठ्या कोरडाचं झाड. त्या झाडाच्या खोड्यात ते सगळे चांगले आत्मे तिनं कैद करून ठेवलेले होते. तुमच्या बघा कसं एकदम इंटरेस्टिंग स्टोरी आहे ही. शी हरसेल्फ हॅड डाईड, आता ती मेलेली आहे बरं का. प्रॉस्पेरो वॉज अ ग्रेट मॅजिशियन. आता हा प्रॉस्पेरो जो आपल्याला फक्त सरदार म्हणून माहिती होता, तो मात्र कसा आहे, खूप महान असा जादूगर आहे. आपल्याला ही नवीन माहिती मिळाली आहे. फॉर हिज लाईफ हॅड बीन डिवोटेड टू द स्टडी ऑफ मॅजिक. त्याने त्याचं सगळं आयुष्य जादूचा अभ्यास करण्यासाठी समर्पित केलं होतं. द पॉवर ऑफ हिज आर्ट एनब्लेम्ड हिम टू सेट फ्री द इम्प्रिझन स्पिरिट. आणि त्यांनी जो अभ्यास केला होता, त्या अभ्यासाच्या साह्यानं त्यानं त्या सगळ्या जादूच्या कलेनं किंवा त्या सामर्थ्यानं त्यानं त्या तुरुंगातील आत्म्यांना मुक्त केलं होतं. द पॉवर ऑफ हिज आर्ट एम्ब्लेम्ड हिम टू सेट फ्री, मुक्त केलं होतं. द स्पिरिट इम्प्रिझन स्पिरिट ऑफ द होम एरियल वॉज द चीफ. आणि त्या कैद झालेल्या आत्म्यांचा प्रमुख कोण होता, त्याचं नाव होतं एरियल. द स्पिरिट्स वेअर सो ग्रेटफुल. आणि आता हे सगळे आत्मे खूप जास्त कृतज्ञ झालेले आहेत, कारण यांना मुक्त केलंय ना. टू प्रॉस्पेरो दॅट दे प्रॉमिस टू बी एव्हर ओबिडियंट टू हिज विल. आता त्यानंतर कृतज्ञ असल्यामुळे ते आत्मे प्रॉस्पेरोला वचन देतात की आम्ही तुझी कायम आज्ञा पाळू. इन द वुड्स नियर बाय प्रॉस्पेरो फाउंड कॅलिबान अ ट्विस्टेड अग्ली मॉन्स्टर. आता ह्या प्रॉस्पेरोला जवळच्या जंगलामध्ये एक विकृत कुरूप असा राक्षस कलिबन दिसतो. ही वॉज द सन ऑफ, तो कोण असतो माहितीये ना तुम्हाला, सिकोरेक्सचा मुलगा असतो तो. ही वॉज द सन ऑफ सिकोरेक्स द विच. कलिबन बिकम प्रॉस्पेरो सर्वंट. आणि हा जो विकृत कुरूप दिसणारा कलिबन आहे तो त्याचा नोकर बनतो की गुलाम बनतो. अपार्ट फ्रॉम बिंग हिडियस अँड हॉरिबल द इन अपिअरन्स ही वॉज ऑल्सो विशियस अँड ब्रुटल इन हिज हॅबिट. आता आपल्याला हे कलिबन बद्दल कळतं की तो नेमका कसा आहे दिसायला. तो कलिबन कसा आहे की तो खूप हिडीस आहे, भयानक होता, पण त्याचसोबत तो दुर्गुणी आणि पाशवी सुद्धा आहे. तर तो काय करतो,
तो त्याचा नोकर तर बनलेलाच, पण ही वॉज ऑल्सो विशियस अँड ब्रुटल इन हिज हॅबिट्स. नो मॅटर हाऊ हार्ड ही ट्राईड, प्रॉस्पेरो कुड नॉट मेक हिम चेंज हिज वेज फॉर द बेटर. पण हा प्रॉस्पेरो खूप प्रयत्न करतो की त्याची वृत्ती बदलण्याची, त्याची पार्श्ववृत्ती बदलण्याची, पण एवढं करून सुद्धा त्याच्यात तो थोडीफार सुद्धा सुधारणा करू शकलेला नाही. अँड सो इट वॉज एरियल्स जॉब टू सी दॅट ही कॅरीड आउट हिज टास्क प्रॉपरली. मग आता एरियल जो पवित्र आत्म्यांचा प्रमुख आहे, त्याला प्रॉस्पेरोने जॉब दिला की ठीक आहे हा क्रूप आहे, हा वाईट आहे, हा विकेड आहे, पण तू आता याच्यावर लक्ष द्यायचं की हा नीट याची सगळी कामं पार पाडतोय की नाही. टाइम पास्ट, वेळ आता निघून गेलेला आहे. अँड मिरांडा ग्रीव अप टू बी अ स्वीट अँड ब्युटिफुल गर्ल. आता मिरांडा कशी आहे, ही मिरांडा जी आहे ती सुंदर तरुणीमध्ये रुपांतरित झालेली आहे, खूप गोड मुलगी आहे. द स्पिरिट्स ऑफ द आयलंड वेअर लॉयल अँड फेथफुल टू प्रॉस्पेरो. आता ह्या बेटावरचे जे सगळे पवित्र आत्मे आहेत ते काय होतात, ते सगळे त्या जो आपला प्रॉस्पेरो आहे त्याच्याप्रती खूप विश्वासू आणि एकनिष्ठ आहेत. हु रूल देम वाईजली अँड वेल. आणि हा प्रॉस्पेरो सुद्धा त्यांच्या बरोबर अतिशय शहाणपणानं आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांच्याशी वागत असतो. नाव इट केम टू पास दॅट ऑलोन्सो. आता ऑलोन्सो तुम्हाला माहिती आहे ना, द किंग ऑफ नेपल्स. हा नेपल्सचा राजा ऑलोन्सो, ज्याने त्याचा भाऊ प्रॉस्पेरोचा भाऊ अँटोनियो सोबत काय केलेलं असतं, त्याला मारण्याचा प्रयत्न केलेला असतो. His brother Sebastian and Antonio, the wicked brother of Prospero, were sailing in a ship. आता इथे मात्र काय होते बघा, स्टोरी मध्ये चेंज झालेला आहे की बेटावर त्याची मुलगी मोठी झाली आहे, सगळं छान चाललंय, पण आता या समुद्रामध्ये हा जो राजा आहे नेपल्सचा ऑलोन्सो आणि त्याचसोबत त्याचा जो विकेड म्हणजे क्रूर असा जो भाऊ आहे, तो प्रॉस्पेरोचा भाऊ जो अँटोनियो आपल्याला माहिती आहे तो आणि सेबॅस्टियन हे सगळे एकत्र प्रवास करतायत क्लोज टू द एन्चांटेड आयलंड, त्या जादुई बेटापासून जवळनं प्रवास करतायत. द शिप वॉज ऑल्सो कॅरिंग प्रिन्स फर्डिनांड ऑफ नेपल्स. आता या राजाचा जो मुलगा आहे, ऑलोन्सोचा जो मुलगा आहे फर्डिनांड, तो सुद्धा या बोटीत असतो. अँड द ओल्ड लॉयल कोर्टियर गोन्झालो, म्हणजे तो त्याचा जो प्रामाणिक सरदार आहे गोन्झालो, तो सुद्धा या बोटीत आहे. द एन्टायर पार्टी वॉज रिटर्निंग आफ्टर द मॅरेज सेलिब्रेशन्स ऑफ देअर प्रिन्सेस इन अ फार ऑफ किंगडम. दूरच्या एका देशामध्ये या ऑलोन्सोची जी मुलगी आहे तिचं लग्नचा कार्यक्रम उरकून ते परतीच्या प्रवासाला निघालेले आहेत. नोईंग दॅट हिज एनिमीज वेअर नियर हिज आयलंड. आता ह्या प्रॉस्पेरोला कळालंय की त्याचे जे शत्रू आहे ज्यांनी त्याला मारायचा प्रयत्न केला, ते सगळे एकाच बोटीवर प्रवास करतायत. Prospero raised a great tempest with the power of his magic. आता हा प्रॉस्पेरो काय करतो, त्याच्या ताकदीचा वापर करून एक पाण्यामध्ये मोठं तुफान निर्माण करतोय. द लॉयल शिप वॉज टर्न्ड अँड टॉस्ड ऑन द स्टॉमी वेव्स. आता ही जी राजाची जी बोट आहे ती आता काय झालेली आहे, पाण्यावरती मोठी अशी उलटू लागली आहे, हलकावे खाऊ लागलेली आहे. इट सीम्ड ॲज इफ इट वुड सिंक एनी मोमेंट. असं वाटू लागलं की कोणत्याही क्षणी ते जहाज आता बुडणार आहे. अलॉंग विथ ऑल द पीपल ऑन बोर्ड, म्हणजे जेवढे प्रवासी त्या बोटीवर प्रवास करतात त्यांच्या सकट ते जहाज कोणत्याही क्षणी बुडू शकतं. ॲज द टेम्पेस्ट रेग्ड, प्रॉस्पेरो लेड हिज डॉटर टू द शोअर ऑफ द आयलंड अँड शोड हर द शिप स्ट्रगलिंग ऑन द वाईल्ड वेव्स. आता एवढ्या वादळाचा जोर वाढलेला आहे तेव्हा प्रॉस्पेरो काय करतो, आपल्या मुलीला किनाऱ्यावर आणतो आणि तो काय म्हणतो, शोर म्हणजे किनारा, तो आणतो आणि तिला ते जहाज दाखवतं की जे जहाज वादळी लाटांशी सामना करताना झुंजताना दिसतंय. मिरांडा अँड अ काइंड हार्टेड गर्ल, ही जी मिरांडा आहे ना ती अतिशय दयाळू चांगल्या हृदयाची अंतकरणाची मुलगी आहे. ती बघते हे सगळं आणि ती काय म्हणते, बेग्ड हर फादर, तिच्या वडिलांकडे ती भीक मागतीये किंवा विनंती करते, कळकळून विनंती करते, हॅव पिटी ऑन द पीपल कॉट इन द स्टॉर्म. ती म्हणती जरा दया करावं वडील, वडिलांना म्हणती बाबा जरा दया करा त्या जहाजावरच्या लोकांवरती. ओ फादर शी बेग्ड, इफ बाय युअर आर्ट यू हॅव रेज द ड्रेडफुल टेम्पेस्ट, प्लीज प्लीज क्वेल द स्टॉर्म, नाऊ सेव्ह द पुअर सोल्स ऑन बोर्ड. इथे एक शब्द आहे क्वेल, क्वेल म्हणजे काय की थांबवणे, टू ओव्हरकम. ती म्हणतीये की बाबा तुमच्या ताकदीनं तुम्ही हे जे वादळ निर्माण केलं आता तुम्ही हे थांबवा, प्लीज हे थांबवा, आणि त्या बिचाऱ्या गरीब लोकांना तुम्ही वाचवा, असं ती त्यांना विनंती करते वडिलांना.
प्रॉस्पेरो टोल्ड हिज डॉटर नॉट टू बी अफ्रेड. तो म्हणतो मुली शांत हो, घाबरू नको. आय हॅव सो ऑर्डर्ड इट दॅट नो पर्सन ऑन द शिप विल बी हर्ट इन एनी वे. तू काळजी करू नको, त्या बोटीवरच्या एका सुद्धा माणसाला कसली इजा होणार नाही किंवा दुखापत होणार नाही. आय इंटेंड टू सेव्ह एव्हरी वन ऑफ देम, बट वॉट आय हॅव डन नाव इज इन युअर इंटरेस्ट. हे बघ, मी प्रत्येक माणसाची काळजी घेणार आहे, कुणाला दुखापत होऊ देणार नाही, पण मी आता जे करणार आहे ना ते तुझ्या इंटरेस्टचा भाग आहे. ही सेड टू हर. तो तिला म्हणाला. मिरांडा वॉज पझल्ड. आता मिरांडा कोड्यात पडलेली आहे. वाय शुड हर फादर पुट द शिप अँड इट्स क्र्यू इन अ पेरिल फॉर हर सेक. ती म्हणतीये, अरे एक शब्द आहे बघा, पेरिल. पेरिल म्हणजे काय? डेंजर. याचा अर्थ आहे डेंजर, मोठा धोका. ती विचार करती कोड्यात पडती का माझ्यासाठी वडिलांनी ह्या सगळ्या लोकांना, जहाजावरच्या लोकांना संकटात टाकलं असेल. देन फॉर द फर्स्ट टाइम प्रॉस्पेरो टोल्ड हर द स्टोरी ऑफ देअर पास्ट लाईफ. आता प्रॉस्पेरोनं पहिल्यांदाच तिला आपल्या गतकाळाची सगळी कहाणी सांगितली आहे. ही एक्सप्लेन दॅट ही हॅड कॉज द टेम्पेस्ट इन ऑर्डर टू ब्रिंग हिज एनिमीज ऑलोन्सो अँड सेबॅशियन विदिन हिज पॉवर. तो म्हणतो, मी हे सगळं जे तुफान निर्माण केलेलं आहे त्याचं कारण आहे की माझे जे शत्रू आहेत त्यांनी इथे यावं, यासाठी तो म्हणतो की मी हे सगळं तुफान या समुद्रामध्ये निर्माण केलं, असा खुलासा तो करतो की त्यालाच ह्या शत्रूंना त्याच्या ताब्यात घ्यायचंय. हॅव्हिंग नॅरेटेड दिस स्टोरी प्रॉस्पेरो टच्ड मिरांडा विथ हिज मॅजिक स्टिक. आता हे सगळं सांगताना तो काय करतो, त्याच्या जादुई छडीनं मिरांडाला असा स्पर्श करतो. अँड शी फेल फास्ट अस्लीप. आणि ती एकदम झोपी जाते. नाव एरियल अपियर्ड बिफोर हिम टू गिव्ह अन अकाउंट ऑफ द स्टॉर्म. आता ती झोपी गेल्यानंतर काय होतं माहितीये का, एरियल त्यांच्या समोर येतो. एरियल म्हणजे पवित्र आत्म्यांचा प्रमुख. आणि तो वादळाबद्दलचा सर्व इतिवृत्तांत त्याला सांगतो. आता तो हे पण सांगतो, ही गेव अ लाईव्हली स्टोरी ऑफ द फिअर्स ऑफ द सेलर्स, द अँग्झायटी ऑफ द लॉर्ड्स, अँड हाऊ प्रिन्स फर्डिनांड किंग ओलोन्सोस सन हॅड लिप्ड इन टू द सी. आता तो काय सांगतोय की बोटीवरती काय काय झालंय. तो म्हणतो बोटीवरचे भ्यालेले खलाशी, सरदारांची अस्वस्थता. आणि तो म्हणतो राजा ओलोन्सोचा मुलगा आहे ना फर्डिनांड, त्याने समुद्रामध्ये उडी मारलेली आहे. किंग ओलोन्सोस सन हॅड लिप्ड इन टू द सी. हिज फादर अँड द रेस्ट ऑफ द लॉयल पार्टी फिअर्ड दॅट ही वॉज डेड. आणि आता राजा आणि त्याच्या इतर सर्व लोकांना, राजघराण्यातील लोकांना, तो मरण पावल्याची भीती वाटतीय. म्हणजे त्यांचा मुलगा फर्डिनांड मरण पावल्याची भीती वाटतीय. ही वॉज डेड. द प्रिन्स फॉर हिज पार्ट बिलीव दॅट हिज फादर अँड द अदर लॉर्ड्स हॅड गॉन डाऊन विथ द शिप. आणि आता ह्या मुलाला मात्र वाटतंय की आपले वडील आणि इतर लोक मरण पावले की काय, अशी त्या मुलाला भीती वाटते. म्हणजे तुमच्या लक्षात असेल की काय नेमकी स्टोरी झाली. आता इथे एरियलचं सॉन्ग आहे. फुल फॅदम फाईव्ह दाय फादर्स लाईज ऑफ हिज बोन्स आर कोरल मेड, दोज आर पर्ल्स दॅट वेअर हिज आईज, नथिंग ऑफ हिम अँड डॉथ फेड बट डॉथ सफर अ सी चेंज इन टू समथिंग रिच अँड स्ट्रेंज. See nymphs hardly ring his knell, hark now I hear them ding dong bell. हे गाणं तो एरियल सांगतोय, त्याला सगळी माहिती देतोय, इतिवृत्तांत देतोय. डॉथ मध्ये डच, म्हणजे पूर्वीच्या काळी डच साठी डॉथ वापरायचे. नेल म्हणजे द साऊंड ऑफ द बेल दॅट इज रंग टू अनाउन्स समवन्स डेथ. म्हणजे जे फर्डिनांडला वाटतंय ना सगळे मेलेत, आणि जे सगळ्यांना वाटतंय फर्डिनांड मेला, त्याबद्दलचं हे गाणं आहे. In reality, Ariel informed Prospero the ship was safely anchored in one corner of the island. पण आता तो सांगतो की एका आयलंडच्या कोपऱ्यामध्ये ते जहाज सुरक्षितपणे नेण्यात आलेलं आहे. फर्डिनांड वॉज ऑल अलोन ऑन द बीच. आणि फर्डिनांड एकटाच आहे त्या समुद्र किनारी. अँड ओलोन्सो, अँटोनियो, गोंझालो अँड अदर्स वेअर वॉन्डरिंग अबाउट ऑन द आयलंड नॉट नोईंग वेअर टू गो. आणि हे बाकी इतर सगळे लोक आयलंडवर फिरतात, त्यांना कळत नाही की त्यांनी नेमकं कुठं जावं. Ariel, my joyful spirit, said Prospero, bring Ferdinand here at once for my daughter must see him. तो म्हणतो एरियल, माझ्या मित्र, आनंदी मित्र, तो म्हणतो तू त्या फर्डिनांडला माझ्याकडे घेऊन ये, म्हणजे माझी मुलगी, माझ्या मुलीनं त्याला नक्कीच पाहिलं पाहिजे. Remember, master, I have served you joyfully all these years and you promised me that you would set me free one day. तो म्हणतो, म्हणजे हा एरियल म्हणतो त्या प्रॉस्पेरोला की मी इतके वर्ष तुझी सेवा केली तर तू मला एक दिवशी मुक्त करणार आहे असं वचन दिलं होते, लक्षात ठेव.
ओबे माय कमांड्स नाउ, प्रॉस्पेरो सेड टू हिम, अँड इन टू डेज आय शाल सेट यू फ्री. तो म्हणतो तू आता माझ्या सगळ्या सूचना आज्ञा पाळ, मी तुला 2 दिवसात मुक्त करतो. एरियल अज्युमिंग अ फॉर्म इनव्हिजिबल टू फर्डिनांड एन्चांटेड द प्रिन्स विथ अ ब्युटिफुल सॉन्ग, लिडिंग हिम केअरफुली इन टू द प्रेझेन्स ऑफ प्रॉस्पेरो अँड मिरांडा. अँड ऑल हॅपन्ड एक्झॅक्टली ॲज प्रॉस्पेरो हॅड प्लॅन्ड. ज्या प्रकारे प्रॉस्पेरोनं सगळं नियोजन केलं होतं त्याच पद्धतीनं एरियल त्याला काय करतो, एकदम असा जादुई पद्धतीनं गाणं गाऊन तो त्याला अशा प्रकारे मंत्रमुग्ध करतो की तो त्याला घेऊन येतो त्या फर्डिनांडला. ज्या पद्धतीने प्रॉस्पेरोनं प्लॅन केलं असतं, प्रॉस्पेरोला त्याच्या मुलाला, त्याची जी मुलगी मिरांडा आणि राजाचा मुलगा फर्डिनांड यांना भेटवायचं असतं, म्हणून हे सगळं तो प्लॅनिंग करतो. मिरांडा हू हॅड नेव्हर एव्हर सीन एनी ह्युमन बीइंग एक्सेप्ट हर फादर लुक्ड ॲट द हँडसम यंग प्रिन्स अँड वॉज थ्रिल्ड. आता ही मिरांडा आहे ना, हिने अख्ख्या बेटावर फक्त तिच्या वडिलांना पुरुष म्हणून पाहिलेलं असतं, तिने कोणाला दुसऱ्यांना पाहिलं नसतं. हे सगळे पवित्र आत्मे असतात, त्याच्यामुळे ती जेव्हा त्या फर्डिनांडला पाहते ना तर तिला खूप भारी वाटतं, कारण त्या जो प्रॉस्पेरो असतो त्याला इतर दुसऱ्या कुठल्याही पुरुषाला तिला पहिल्यांदा दाखवायचं नसतं, फक्त फर्डिनांडला दाखवायचं असतं, त्यामुळे तो हे सगळं नियोजन आखतो. आय माईट कॉल हिम अ थिंग डिव्हाईन, शी एक्सक्लेम, फॉर नथिंग नॅचरल आय एव्हर सॉ सो नोबल. आता ही जी आहे ना मुलगी, ती इतकी मंत्रमुग्ध होऊन जाते, ती राजकुमाराला पाहते आणि तिला असं वाटतं की जणू काय हा दैवी अवतार असला पाहिजे. आणि ती म्हणते की इतका उमदा नैसर्गिक सौंदर्य असलेला पुरुष मी याआधी कधीही पाहिला नव्हता. फर्डिनांड टू वॉज ॲस्टॉनिश्ड टू सी सच अ ब्युटिफुल यंग गर्ल इन अ डिसोलेट प्लेस लाईक द आयलंड. आता या फर्डिनांडनी सुद्धा या अशा निर्जन बेटावरती, एकाकी बेटावरती इतकी सुंदर मुलगी पाहिली, त्याला वाटलं की नक्कीच या बेटाची देवता असली पाहिजे असं त्याला वाटतं. मस्ट शुअर शी इज द गॉडेस ऑफ द आयलंड ही थॉट टू हिमसेल्फ. तो स्वतःशीच विचार करतो की इतकी सुंदर मुलगी इतक्या निर्जन बेटावर नक्कीच ही देवता असली पाहिजे. ॲज दे गेज्ड ॲट इच अदर इन वंडर ॲडमिरेशन अँड लव. आता दोघं एकमेकांकडे एकटक बघतायत खूप आश्चर्याने, खूप कौतुकाने एकमेकांना बघताय, प्रेम आहे त्यांच्या डोळ्यांमध्ये. प्रॉस्पेरो वॉज सिक्रेटली प्लीज. आणि इकडे मात्र प्रॉस्पेरो हा आहे ना गुप्तपणे खूप असा खुश झालेला आहे, बट आउटवर्डली ही प्रिटेंडेड टू बी अँग्री. पण बाहेरनं मात्र तो कसं दाखवतो, मी खूप चिडलोय. ही अक्यूज द प्रिन्स ऑफ स्पाइंग ऑन हिज ऑन द आयलंड. तो म्हणतो तू गुप्तपणे माझ्या बेटावरती आलाय, देखरेख करायला आलाय, असं तो नाटक करतो बरं का चिडण्याचं. टू कॅप्चर इट फॉर हिमसेल्फ, फॉलो मी ही हॅड ही सेड टू द प्रिन्स आय शॅल टाय यू अप नेक अँड फिट टुगेदर. तो म्हणतो मी तुझी पाय आणि गळा सगळं बांधणार आहे, तू आमचं आयलंडवरती सगळी हेरगिरी करायला आलायस, असं तो त्याला बोलतो. द ब्रेव प्रिन्स ड्र्यू हिज सोर्ड टू डिफेंड हिमसेल्फ. आणि हा जो राजकुमार असतो तो कसा शूर आहे, तो त्याची तलवार बाहेर काढतो. बट प्रॉस्पेरो वेव्ड हिज मॅजिक स्टिक अँड द प्रिन्स वॉज फोर्स टू स्टँड लाईक अ स्टॅच्यू ॲज स्टील ॲज स्टोर. आणि हा याची मॅजिक स्टिक बाहेर काढल्यावरती त्यांनी तलवार काढलेली असते, पण तो त्याला अशा प्रकारे प्रवृत्त करतो, जादू करतो, की तो जो राजकुमार आहे तो कसा होतो, दगडासारखा निश्चल उभा राहण्यास तो त्याला जबरदस्ती करतो त्याच्यावरती. मिरांडा बेग्ड हर फादर टू बी काइंड टू द स्वीट प्रिन्स. आता ही मिरांडा आहे ना त्याच्याकडे वडिलांना म्हणते की प्लीज त्याच्या दया दाखवा, तो खूप छान प्रिन्स आहे. बट प्रॉस्पेरो टूक द प्रिन्स टू अ केव्ह. पण हा काय करतो प्रॉस्पेरो, त्या राजकुमाराला त्या गुहेमध्ये नेतो, वेअर ही वॉज मेड टू वर्क कॅरिंग हेवी लॉग्स. आणि तिकडं लॉग्स म्हणजे काय माहिती ना, ओंडके, म्हणजे तो त्याला काम करण्यास भाग पाडतो, जड लाकडाचे ओंडके वाहून न्यायला तो त्याला कामाला लावतो त्या प्रिन्सला. This was only as a trial of his love, for as he watched them from afar, he saw the young people talking to each other, getting to know each other, and very soon falling in love with each other. म्हणजे ह्या प्रॉस्पेरोला काय करायचं होतं, ह्या दोघांना प्रेमात पाडायचं होतं. मग प्रेमात जर आपण म्हटलं जा प्रेम करा, तर मग तितकं ते प्रेम करणार नाही असं त्या प्रॉस्पेरोला वाटलं. त्याला वाटलं की जर आपण ह्याच्यामध्ये विलनचं काम केलं तर हे दोघं जास्त प्रेमात पडतील. त्यांच्या खऱ्या प्रेमाची परीक्षा बघण्यासाठी प्रॉस्पेरो हा सगळा प्लॅन करतो की त्या राजकुमाराला जड ओंडके व्हायला लावतो, आणि इकडे ह्या दोघांचं एकमेकांशी काय संवाद होतोय, ते एकमेकांना कसा वेळ देत आहेत, एकमेकांना कसं समजून घेत आहेत, आणि एकमेकांच्या कसं खूप प्रेमात पडतात यासाठी तो प्रयत्न करतो. आय शॅल बी किंग ऑफ नेपल्स वन डे, फर्डिनांड सेड टू मिरांडा. मिरांडाला तो फर्डिनांड म्हणतो की एके दिवशी मी नेपल्सचा राजा बनणार आहे, अँड यू शॅल बी माय क्वीन आय प्रॉमिस यू. पण त्यावेळेस तू माझी राणी असेल हे तुला मी वचन देतो.
ऍट दिस प्रॉस्पेरो स्माइल्ड. आता हे ऐकून प्रॉस्पेरो खूप खुश होतो. अँड अपिअरिंग बिफोर देम सेड टू फर्डिनांड, ऑल युअर ट्रबल्स वेअर मिअरली ट्रेल्स ऑफ युअर लव्ह. मग आता हे सगळं ऐकल्यावरती त्याला खात्री पडली की आता खरोखर फर्डिनांड हा आपली मुलगी मिरांडाच्या खूप प्रेमात आहे आणि तो तिला राणी करणार आहे. मग त्यावेळेस मात्र तो त्यांच्या समोर येतो आणि त्यांना सांगतो की ऑल युअर ट्रबल्स, तुला दिलेला सगळ्या त्रास यातना, युअर मिअरली ट्रेल्स, की हे फक्त खोटं खोटं होतं, तुझ्या प्रेमाची परीक्षा पाहण्यासाठी होतं. अँड यू हॅव नोबली स्टूड द टेस्ट. आणि तू मात्र या परीक्षेमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे पास झालेला आहे. नाऊ आय गिव्ह यू माय डॉटर अ प्राइसलेस गिफ्ट. आणि तुला मी आता याबद्दल अमूल्याचं एक भेटवस्तू देणार आहे, ती म्हणजे माझी मुलगी मी तुला देणार आहे. इन द मीन वाईल इन अनादर पार्ट ऑफ द आयलंड. आता हे सगळं घडत असताना बेटाच्या दुसऱ्या भागामध्ये द एव्हिल अँड ट्रेचरस अँटोनिओ वॉज वन्स अगेन प्लॉटेड अ मर्डर. आता याच्या दुसऱ्या बाजूला म्हणजे हे सगळं छान 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 चाललेलं आहे, पण यामधल्या काळात दुसऱ्या भागात दुष्ट आणि विश्वासघातकी अँटोनिओ पुन्हा एकदा खुनाची योजना आखतोय. म्हणजे त्यांनी परत खुनाची योजना आखली. दिस टाइम ही प्लान टू किल किंग ऑलोन्सो. आता यावेळी मात्र त्यांनी त्या राजालाच मारण्याचा बेत आखलाय. सो दॅट हिज ब्रदर सेबॅशियन कुड बिकम द किंग. म्हणजे अशामुळे त्याचा भाऊ सेबॅशियन राजा बनेल. द टू विकेड मेन वेअर अबाउट टू किल द स्लीपिंग किंग. आणि जेव्हा राजा झोपलेला असतो तेव्हा हे दुष्ट माणसं त्या राजाला मारण्याच्या तयारीत असताना वेन एरियल वोक हिम अप सेव्हिंग हिज लाईफ इन द निक ऑफ टाईम. आणि त्याच वेळेस जेव्हा तो राजाला मारणार असतो त्या क्षणी, म्हणजे विक ऑफ टाइम म्हणजे ऐन क्षणाला, निक ऑफ टाइम म्हणजे काय, ऐन वेळी किंवा ऐन क्षणाला, तो एरियल त्या राजाला उठवतो आणि त्याचे प्राण वाचवतो. मेनी मोर ट्रिक्स डीड एरियल प्ले ऑन प्रॉस्पेरोज एनिमीज. आता हे जे प्रॉस्पेरोजचे जे शत्रू असतात ना, त्यांच्यावरती एरियल अशा काही ट्रिक करतो, ही कॉज देम टू वंडर अबाउट. त्यांना इतकं धक्का बसतो. ही फिल्ड देअर इयर्स विथ स्ट्रेंज अँड फ्राईटफुल नॉइजेस. तो काय करतो, त्यांच्या कानामध्ये अशा प्रकारचे भीतीचे आवाज भरतो ना. वेन दे वेअर फेंट विथ हंगर ही सेट अ ह्यूज बँक्युएट बिफोर देम ओनली टू टेक इट अवे वेन दे टच्ड द फूड. म्हणजे तो काय करतो माहितीये का एरियल, तो अशा प्रकारचे युक्त्या लढवतो की जेणेकरून ते शत्रू घाबरले पाहिजेत. ते जेव्हा भुकेने तळमळतील ना, अगदी बेशुद्ध पडायच्या अवस्थेला येतील, तेव्हा तो त्यांच्यासमोर मोठी मेजवानी आणि मांडतो आणि ते अन्नाला स्पर्श करणार त्याच क्षणाला ते अन्न त्यांच्यापासून दूर करतो. वेन द मेन वेअर नियरली आउट ऑफ देअर सेन्सेस विथ फिअर अँड हंगर. आता ते सगळे जे शत्रू आहेत, ती जी लोक आहेत, ती सगळी काय झालेली आहेत माहिती का, त्यांना आता त्यांची मत्ती कुंठित व्हायची वेळ आलेली आहे किंवा त्यांची शुद्ध जायची वेळ आलेली आहे. तो काय करतो, एरियल रिमाइंड देम ऑफ देअर ट्रेचरी अँड विकेडनेस इन द पास्ट. तो त्या सगळ्या लोकांना भूतकाळात त्यांनी जो विश्वासघात केलेला आहे, दुष्टपणा केलेला आहे, त्याची आठवण करून देतो. किंग अलोन्सो अँड द लॉयल लॉर्ड गोंझालो वेअर फिल्ड विथ ग्रीफ. आता मात्र अलोन्सोला आणि त्या गोंझालोला हे सगळं आठवून खूप वाईट वाटायला लागतं. कारण हा जो गोलंजो असतो गोंझालो, तो हा एक निष्ठावान सरदार असतो. फॉर ऑल द इनजस्टिस दॅट हॅड बीन डन इन प्रॉस्पेरो, त्या प्रॉस्पेरो बरोबर घडलेल्या सगळ्या इनजस्टिस बद्दल त्यांना खूप वाईट वाटतं. इन दिस रिपेंटंट मूड एरियल ब्रॉड देम बिफोर प्रॉस्पेरो. आता हा जो सगळा पश्चाताप राजाला आणि त्या गोंझालोला वाईट वाटत असतात, त्या क्षणाला तो त्यांना, त्या दोघांना प्रॉस्पेरोच्या समोर उभं करतो. ऍट फर्स्ट दे कुड हार्डली रिकॉग्नाइज द फॉर्मर ड्यूक ऑफ मिलान. म्हणजे त्यांचा जो पूर्वीचा सरदार असतो त्यांनी त्याला ओळखलंच नाही, प्रॉस्पेरोला ओळखलंच नाही या दोघांनी. फॉर ही वॉज क्लोथ इन हिज मॅजिक रोब. कारण तो एका जादुई कपड्यांमध्ये असतो ना, त्या मॅजिक रोब असतो ना जादूगार तशाच असतो. बट प्रॉस्पेरो रिव्हील्ड हिमसेल्फ टू देम इन हिज ओन फॉर्म. पण मग तो त्याच्या मूळ रूपामध्ये त्यांच्यासमोर येतो. ही थँक गोंझालो फॉर हिज काइंडनेस. तो त्या गोंझालोचे आभार मानतो की त्यावेळेस त्यांनी चांगलं खाणं, पुस्तकं आणि पाणी त्याच्यासाठी ठेवलेलं असतं, याबद्दल तो आभार मानतो. अँड री अप्रोच द किंग अँड अँटोनिओ फॉर देअर ट्रेचरी. आणि त्यानंतर मात्र राजा आणि अँटोनिओची मात्र तो आता चांगलीच त्यांच्या जो दुष्टपणाबद्दल तो चांगलीच खरळपट्टी काढतो. The king and the other courtiers were ashamed. आता राजा आणि बाकीचे दरबारी जे होते ना, ते आता खजील झालेले आहेत. कारण त्यांना खरंच खजीलपणा वाटतो की आपण कसं त्यासोबत वाईट वागलोय.
दे बेग्ड प्रॉस्पेरो फॉरगिवनेस. आता तो प्रॉस्पेरोकडे क्षमा मागतायत, त्याच्या पापाची क्षमा मागतायत आणि म्हणतात आम्हाला माफ कर. आय हॅव बीन ड्युली पनिश्ड फॉर माय सिन्स, क्राईड किंग ओलोन्सो, फॉर आय हॅव लॉस्ट माय सन अँड माय किंगडम इज विदाऊट ऑन हेअर. तो म्हणतो की राजा रडत रडत म्हणतो की आता मी माझा मुलगा गमवलाय, आता माझ्या राजाला जे राज्य आहे त्याला वारस नाहीये, मला माझ्या वाईट वागण्याची किंवा पापांची शिक्षा मिळाली आहे. प्रॉस्पेरो ड्यू बॅक अ कर्टन फ्रॉम द एंट्रन्स ऑफ हिज केव्ह. आणि ते सगळं होताना प्रॉस्पेरो त्या गुहेचा पडदा बाजूला सारतो. दे सॉ फर्डिनांड अँड मिरांडा हॅपीली प्लेईंग अ गेम ऑफ चेस. आणि ते बघतात की गुहेमध्ये मिरांडा आणि तो फर्डिनांड आनंदाने चेस खेळत आहेत. हाऊ हॅपी ओलोन्सो वॉज टू सी हिज लॉस्ट सन. आता तो जो ओलोन्सो आहे तो राजा आहे तो खूप खुश होतो त्याचा जो हरवलेला मुलगा पाहून. हाऊ थ्रिल्ड ही वॉज टू हिअर दॅट फर्डिनांड वॉज टू मॅरी टू द ड्यूक ऑफ मिलान्स ब्युटिफुल डॉटर. आता हा जो राजा आहे त्याला खूप आनंद झालेला आणि त्याचसोबत त्याला हेही ऐकून खूप अत्यानंद झाला की म्हणजे आपला जो प्रॉस्पेरो हा जो सरदार आहे त्याच्या सुंदर मुलीसोबत आपल्या मुलाला लग्न करायचंय. सो इट ऑल एंडेड हॅपीली, प्रॉस्पेरो अश्युअर्ड देम. आणि हे सगळा शेवट खूप आनंदाने झाला आणि प्रॉस्पेरो त्यांना एकदम विश्वास देतो दॅट देअर शिप वॉज सेफली अँकर्ड अँड ईच अँड एव्हरी सेलर वॉज सेफ ऑन बोर्ड. तो म्हणतो की तुमचं जे जहाज आहे ना सुरक्षित नांगरलेलं आहे आणि जहाजावरील प्रत्येक नावाडी सुखरूप आहे. ऑन द फॉलोइंग डे दे ऑल सेट सेल्स ऑफ नेपल्स वेअर फर्डिनांड अँड मिरांडा वेअर टू बी मॅरिड. आता हे सगळे काय झालंय, नेपल्स या राज्याकडे जायला निघतात जिथे मिरांडा आणि फर्डिनांड लग्न करणार असतात. वेव्हिंग देम गुड बाय एरियल प्रॉमिस देम काम सीज अँड फेवरेबल विंड्स. एरियल त्याने आश्वासन दिले की आता तुम्ही प्रवास करताना समुद्र अतिशय शांत आणि वारेही शांत असतील. प्रॉस्पेरो हॅड सेट हिम फ्री टू वंडर वेअर ही वुड एज फ्री एज द एअर. तो म्हणतो वाऱ्यासारखा तू निश्चल आणि प्रवाही रहा, तू आता मुक्त झालेला आहे. दस आफ्टर मेनी इयर्स ऑफ हार्डशिप प्रॉस्पेरो वॉज बॅक इन मिलान. आता तुम्ही कल्पना करू शकता कितीतरी वर्ष तो त्याच्या राज्यापासून प्रॉस्पेरो दूर होता आणि अशा कठीण काळानंतर, म्हणजे खूप कठीण काळामधला त्याने अनुभवलं होतं ना, तो पुन्हा त्याच्या राज्याकडे चाललेला आहे. तो मिलानला परत आलाय. वेअर हिज पीपल वेलकम्ड हिम विथ ग्रेट लव अँड जॉय. आता त्याच्या तिथल्या लोकांनी खूप प्रेमानं आणि आनंदाने त्याचं स्वागत केलंय. ही डिसाइडेड टू ब्रेक हिज मॅजिक स्टिक अँड गिव्ह अप द प्रॅक्टिस ऑफ मॅजिक. आता त्यानं ठरवलंय की मिलानमध्ये परत आलाय तो आणि आता इथं काठी मोडून जादूचं काम सोडून द्यायचं असं त्यानं ठरवलंय. He was happy and pleased to be back in Milan. तो खूप खुश झाला मिलानला परत येऊन. But he was happy above all to forgive his old enemies who had wronged him cruelly. म्हणजे तो परत आल्यामुळे तो सुखी तर आनंदी झालाय पण त्या सगळ्यापेक्षा त्याच्याशी दुष्टपणे वागलेल्या जुन्या शत्रूंना क्षमा करण्याचा आनंद त्याला अधिक होता. म्हणजे त्याने त्याच्या सगळ्या जुन्या शत्रूंना माफ केलेलं होतं. Forgive his old enemies who had wronged him cruelly. Even though they had been at his mercy, he did not take revenge on them, but very nobly forgave them. म्हणजे त्याने त्या जुन्या शत्रूंना माफ पण केलं, ते त्याच्या दयेसाठी लाचार होतं पण त्याने त्याचा सूड नाही घेतला, गैरफायदा नाही घेतला, उलट उदारपणाने त्याने त्यांना क्षमा केली. अशी एक सुंदर गोष्ट आपण बघितली. मला माहिती व्हिडिओ प्रचंड मोठा झालाय पण माझ्याकडे काहीच पर्याय नव्हता कारण आपल्याला इथे पूर्ण एकूण एक शब्द समजून घेणं गरजेचं होतं. तुम्हाला आवडला का हा द टेम्पेस्ट लेसन? आवडला असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. तुमच्यासाठी एवढा मोठा व्हिडिओ केलाय तर तुम्हाला आवडला असेल ना, तुम्हाला नक्की आवडेल तुमच्या कमेंट वाचायला. आणि धन्यवाद तुम्ही एवढा पेशंटली हा सगळा व्हिडिओ ऐकलाय त्या सगळ्यांना. तर भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये ज्याच्यामध्ये आपण हा वर्कशॉप कम्प्लीट करूया. बाय बाय.